नमस्कार मित्रांनो, माऊली अकॅडमी मध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपला जो काही टॉपिक आहे या ठिकाणी सिंपल फ्युचर टेन्स याचा आपण विचार करणार आहोत, बरोबर। आता सिंपल फ्युचर टेन्स आपण या ठिकाणी जसे की प्रेझेंट टेन्स म्हणजे काय बघितलं, म्हणजे प्रेझेंट टेन्स म्हणजे चालू काळाशी निगडीत जी काही क्रिया दर्शवली जाते त्याला प्रेझेंट मध्ये व्यक्त केलं जातं। जे काही नेमकं क्रिया घडून गेलेली आहे आणि ती आपला जर दर्शवायची असेल तर त्याचा दर्शवण्यासाठी आपण पास्ट टेन्सचा उपयोग करतो, बरोबर आहे। आता नेमकं फ्युचर टेन्स म्हणजेच काय, बरोबर आहे, हा एक गंभीर प्रश्न किंवा गंभीर प्रश्न नसून म्हणजे फ्युचर म्हणजेच काय, बरोबर आहे, हे आपल्याला व्यक्त करायचे। जसे की आपण म्हणतो की आपलं फ्युचर काय, भविष्यात काय तुम्ही करणार, भविष्य म्हणजे या ठिकाणी ऑटोमॅटिक शब्द काय घेतला, भविष्य, बरोबर आहे, म्हणजे आपल्याला पुढील भविष्याविषयी काय करणे, भाकित करणे, बरोबर आहे, म्हणजे पुढची शक्यता वर्ती येणे, याला आपण काय म्हणतो, भविष्य म्हणतो। तसं की जसं की म्हणजे नजीकच्या काळात म्हणजे थोड्या म्हणजे काही दिवसाच्या नंतर, बरोबर आहे, नजीकच्या काळात घडणाऱ्या ज्या काही क्रिया असतात त्या दर्शवण्यासाठी आपल्याला काय नेमकं त्या फ्युचर टेन्स आपल्या या ठिकाणी उपयोग करावा लागतो। म्हणजे आपण या ठिकाणी खास करून कोणता उपयोग करणार आहोत, सिंपल फ्युचर टेन्स, बरोबर आहे। मग या ठिकाणी मी उल्लेख करेल सिंपल फ्युचर टेन्स, राईट। तर सर्वांना म्हणजे जर समजत नसेल किंवा माझी जर गडबड होत असेल तर तुम्हाला नेमकं तो जो काय आपला कर्सर पॉईंट असतो त्या ठिकाणी बॅकवर्ड फॉरवर्ड करण्यात येतो, मागं आणि मोरी करून नेमकं तुम्ही काय करू शकता ते पुन्हा पुन्हा बघू शकता आणि ती जी काय रचना आहे किंवा जे काय मी बोलतोय ते नेमकं समजून घ्यायचं काम तुम्ही करू शकता, राईट। मग आता या ठिकाणी पहा सिंपल फ्युचर टेन्स, ओके, सिंपल फ्युचर आणि टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे आता मला सांगा सर्वांना त्याचा अर्थ माहित आहे काय, सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्य काळ, राईट। तर आपण सुरुवात काय करत आहोत, अफर्मेटिव्हची, अफर्मेटिव्ह म्हणजे काय सांगा, होकारार्थी, बरोबर, होकारार्थी। मी कोण्या ठिकाणी होकारार्थी करतो अथवा कोण्या ठिकाणी होकारार्थी करतो दोन्हीचा सुद्धा अर्थ एकच होतो, म्हणजे वाक्य कोणत्या बरोबरचे आपला होकार, राईट आहे। हा मग या ठिकाणी आपला उल्लेख करावा लागेल सेंटेन्स, सेंटेन्स म्हणजे काय वाक्य आणि स्ट्रक्चर म्हणजे काय वाक्याची रचना, वाक्याची रचना इथं लिहिण्याचं मी आता या ठिकाणी टाळतो कारण का सर्वांना पाठ झालेलं आहे, राईट। मग आता या ठिकाणी पहा, हा पहा मी एक बार काय करणार पुन्हा एक बार म्हणजे रिपीट म्हणून सिंपल प्रेझेंट टेन्स सूत्र पहा, एस प्लस पी प्लस आणि त्यालाच काय एस ऑब्लिक एस प्लस ओ, राईट आहे, आणि सिंपल पास्ट टेन्स पहा एस प्लस पी टू प्लस ओ। आता या ठिकाणी आपला काय करायचंय, फक्त या ठिकाणी नैसर्गिकरित्या, बरोबर आहे, नॅचरल रित्या आपल्या या ठिकाणी काय काय ऍड करायचे, हेल्पिंग व्हर्ब या ठिकाणी नेमकं कंपल्सरी येत आहे, बरोबर। तर पहा यस प्लस या ठिकाणी काय शॅल, शॅल ऑब्लिक या ठिकाणी विल, शॅल आणि विल, राईट आहे, यस प्लस शॅल ऑब्लिक विल प्लस आणि या ठिकाणी काय पी वन प्लस आणि ओ, राईट, बस कंपल्सरी, म्हणजे या ठिकाणी आपलं सूत्ररचना ऑलरेडी तयार झालेली आहे। मग आता या ठिकाणी इंग्रजीमध्ये याची व्याख्या काय म्हणते पहा, if is used to express the action, म्हणजे action म्हणजे काय क्रिया, which will happen in the future, happen in the near future, म्हणजे near म्हणजे जवळ, म्हणजे थोडक्यात आपलं जे काय future म्हणजे काही काळाच्या नंतर, थोडक्यात म्हणजे काही वेळाच्या नंतर काय नेमकं ती क्रिया घडणारी आहे ही कोणत्या काळात दर्शवली जाते, फ्युचर म्हणून दर्शवली जाते, आपण याची व्याख्या बघितलेली आहे, राईट। आता पहा या ठिकाणी अगोदर काय करू आपण वाक्यरचना पाहू, बरोबर। आता वाक्यरचना पाहण्याच्या अगोदर सुद्धा एक गोष्ट महत्वाची आहे, ती कोणती, तर या ठिकाणी मी तुम्हाला ज्या ज्यावेळेस नेमकं नवीन गोष्टी ऍड होतात त्यावेळेस नेमकं मी त्याचा उल्लेख करतो, बरोबर, बरोबर। आता या ठिकाणी पहा कोणत्या कोणत्या गोष्टी नवीन ऍड झाल्या, एक पहा या ठिकाणी शॅलिंग झालेला आहे आणि दुसरी गोष्ट कोणती ऍड झाली या ठिकाणी व्हील आहे, बरोबर, या ठिकाणी पहा हा व्हील, व्हील एक आहे आणि शॅल एक आहे, राईट। आता पहा या ठिकाणी लिहिण्यासाठी तुम्हाला फर्स्ट पर्सन सिंग्युलर किंवा फर्स्ट पर्सन प्लुरल, बरोबर आहे, हे दोन घटक माहीत असतील। आता नेमकं तुम्हाला एक दोन्हीचं मी कंबाईन करण्यापेक्षा फर्स्ट पर्सन जे काही सर्वनाम आहेत याचा तर तुम्हाला उल्लेख माहित असेल सर्वांना, बरोबर आहे। तर फर्स्ट पर्सन म्हणून नेमकं या ठिकाणी फर्स्ट पर्सन, राईट आहे, कोणते आहेत आय आणि काय आहे वी आहे, बरोबर आहे। फक्त फर्स्ट पर्सन साठी नेमकं तुम्हाला काय वापरायचे, शॅल वापरायचे, बरोबर आहे, हे शॅल वापरायचे। सिंग्युलर कोणता आहे, आय आहे, आणि वी काय आणि पर्सन म्हणजे प्लुरल आहे, त्या दोन्ही घटकासाठी तुम्हाला काय वापरता येईल, शॅल वापरता येईल, बरोबर आहे। हे काय आहे फर्स्ट, बरोबर आहे, फर्स्ट पर्सन म्हणजे तुम्हाला थोडं लिहिता म्हणजे कळावं, बरोबर आहे, फर्स्ट पर्सन या ठिकाणी आय आणि वी यामध्ये सिंग्युलर कोणता आय आहे आणि प्लुरल कोणता वी आहे, या दोन्ही घटकासाठी काय वापरायचं, आपल्याला शॅल हे हेल्पिंग व्हर्ब वापरायचं आहे। आणि त्याच्यानंतर या ठिकाणी उल्लेख करेल ही सी ई, बरोबर आहे, वी यू दे, बरोबर आहे, या सर्वांसाठी, बरोबर आहे, काय वापरणार तुम्ही व्हील, बरोबर आहे। आणि त्याच्यानंतर इथं या ठिकाणी मी आता म्हणजे वारंवार लिहिण्यापेक्षा एकदा सांगून टाकेल, जसे की तुम्हाला डीड प्लस नॉट इज इक्वल टू डिडंट आणि डज प्लस नॉट इज इक्वल टू डझंट सांगितलं, तसं नेमकं या ठिकाणी शॅल प्लस नॉट इज इक्वल टू सॅलंट न होता
त्याच्यानंतर विल प्लस नॉट इज इक्वल टू विलंट न होता त्या ठिकाणी काय होतं हे आपण जाणून घेऊया. तर पहा पहिली पाहूया या ठिकाणी रचना शॅल राईट आहे. शॅल प्लस नॉट इज इक्वल टू या ठिकाणी काय होतं शॅन या हो सॉरी एक मिनिट शॅन एस एच एन डी शॅन या ठिकाणी काय विल विल प्लस नॉट इज इक्वल टू काय वोंट वोंट होतो बरोबर. तर हे सर्वांनी एक फॅक्च्युअल डेटा आहे या ठिकाणी हे सर्व नेमकं तुम्ही काय करा लिहून घ्या. हे सुद्धा लिहून घेणारच आहात पण नेमकं हे काय महत्वाचं आहे कारण काही माहित असल्याशी आपल्या या ठिकाणी रचना मांडणं शक्य नाही बरोबर. मग आता आपण काय करू एकाएकानं काय करू वाक्य बनण्याचा प्रयत्न करू बरोबर. तर पहा या ठिकाणी काय करू आपण सुरुवातीला करता कोणता घेऊ आय घेऊ बरोबर आहे. हा मी तो उल्लेख केला आय प्रथम पुरुषी सिंग्युलर या ठिकाणी काय सॅलच घेणार तुम्ही आय शॅल राईट आहे आय शॅल राईट क्रियापदास पहिलं रूप राईट आय शॅल राईट अ काय लेटर. हा आता वाक्य पहा आपण कोणत्या काळाशी निघले का भविष्य काळाशी. आता मी भविष्यात करेल किंवा मी करणार आहे बरोबर असं म्हणतो. तर तसं या ठिकाणी काय मी पत्र लिहीन म्हणजे लिहिले का पत्र नाही लिहित आहो का नाही फक्त नेमकं लिहिणार आहे म्हणजे तसं मी पत्र लिहीन कळलं. म्हणजे उल्लेख काय करता की मी पत्र काय लिहीन बरोबर आहे लिहीन ओके. त्याच्यानंतर दुसरं घ्या वी या वी आता काय घ्यायचं शॅलच घ्यायचं वाटलं तर वी शॅल प्ले पी एल ए वाय वी शॅल प्ले बरोबर आहे प्ले टू काय क्रिकेट क्रिकेट म्हणजे आम्ही क्रिकेट खेळू बरोबर आहे आम्ही क्रिकेट खेळू किंवा नेमकं आम्ही क्रिकेट खेळचाल राईट आहे खेळचाल अथवा खेळू खेळू हा शब्द काय दर्शवते भविष्यात दर्शवते का चालू आहे तो नाही. त्याच्यानंतर तिसरं घ्या या ठिकाणी ही बरोबर आहे ही राईट आहे ही हो ही काय करता हो पा ही हीसाठी काय येणार आहे विल येणार आहे या ठिकाणी ही विल राईट आहे कारण का आपण आपल्या जसे की ब्रेनमध्ये निसर्गता जसे वाक्य येणार तसं आपण चलत आहोत बरोबर आहे. आपण या ठिकाणी कुठलं बघण्याचं चान्सेस या ठिकाणी आपल्यापाशी नाही त्याच्यासाठी आपण आठवाटून नेमकं वाक्य लिहिण्याचा प्रयत्न करावा तसं तुम्ही देखील करायला हवं. तसं ही विल राईट आहे या ठिकाणी काय करा पास पास बरोबर आहे ही विल पास बरोबर आहे पास द बरोबर आहे द काय एम एस सी आय टी एम एस सी आय टी काय एक्झाम बरोबर आहे हा एक्झाम काय तो कशामध्ये एम एस सी आय टी एक्झाम मध्ये पास होईल तर होईल का झाला का नाही फक्त आपण शक्यता काय करतो वर्ष वर्तवत आहोत बरोबर फक्त आपण पॉसिबिलिटी या ठिकाणी करत आहोत म्हणजे शक्यता वर्तवत आहोत बरोबर. हा त्याच्यानंतर चौथा घ्या सी सी इथं काय विलच येईल सी विल काय आपलं काय सिंग सॅन सन बरोबर आहे पण आपल्याला फक्त पहिलंच रूप हवं आहे या ठिकाणी त्याच्यासाठी सिंग सिंग इथं काय अ सॉन्ग सॉन्ग बरोबर. हा या ठिकाणी काय होईल ती गाणे गाईल किंवा ती गीत गाईल ओके गाईल राईट. त्याच्यानंतर पाचवा घ्या आता हा जसे की नेमके या ठिकाणी काय करता हो नाव घ्या वाटलंच तर करण करणवीर करणवीर या ठिकाणी डान्स आपलं काय करता करणवीर या ठिकाणी हो काय करता वाटलंच तर स्पीक स्पीक टू काय पोलाइटली पोलाइटली म्हणजे नम्रपणे करण नम्रपणे बोलल बरोबर आहे किंवा नम्रपणे बोलेल करण नम्रपणे बोलेल लेल काल हा. त्याच्यानंतर शेवटचं घ्या आता या ठिकाणी जसे की हो काय राजू राजू इथं काय विल राजू विल ड्रॉ ड्रॉ अ काय पिक्चर बरोबर आहे राजू चित्र काढेल काल. त्याच्यानंतर शेवट नाही घ्या वाटत असत हा काय करता दे दे राईट दे काय करायचं इथं सुद्धा विलच येईल दे विल लर्न दे विल लर्न लर्न टू काय बायसिकल बायसिकल किंवा सायकल करा सी वाय सी एल ई बरोबर हा ते त्या ती काय करतील सायकल शिकतील कळालं सायकल शिकतील कळालं. तर पहा
आता या ठिकाणी मी म्हणजे हा व्हिडिओ आपला पूर्ण झालाय, वाक्यरचना पूर्ण बनले. पुन्हा एकदा मी याचं रिपिटेशन नेमकं या ठिकाणी करण्याचं काम करीन, म्हणजे याला स्ट्रक्चर काय, याची रचना काय, याचं इंट्रोडक्शन काय, बरोबर आहे. तर पहा नजीकच्या काळामध्ये ज्या काय क्रिया घडल्या जातात आणि त्या दर्शवण्यासाठी फ्युचर या म्हणजे काळाचा उपयोग केला जातो, बरोबर आहे. तर या ठिकाणी आपण जसं याचं जे काही स्ट्रक्चर आहे ते कसं बनेल, एस प्लस एल ऑब्लिक वी प्लस बी प्लस ओ, राईट आहे. हेल्पिंग व्हर्ब म्हणजे या ठिकाणी आपण कोणत्या काळाचा म्हणजे कोणती रूप घेतलेले आपलं काय, जसे की शॅल आणि विल हे नेमकं काय आपण रूप घेतले आहेत. तर या ठिकाणी शॅल हे कुठे वापरायचं, जसं की फर्स्ट पर्सन म्हणलं तर प्रथम पुरुषी करते, बरोबर आहे. त्या ठिकाणी आय आणि वी या दोन घटकासाठी आपला काय वापरायचं आहे, या दोन कर्त्यासाठी शॅल हे सायकारिक क्रियापद वापरायचं आहे. त्याच्यानंतर बाकी जे काही इतर तर उरलेले आहेत, ही सी इट वी सॉरी ही सी इट, या ठिकाणी वी हा शब्द म्हणणार कारण का चुकून झालेला, त्या ठिकाणी ही सी इट आणि यू आणि दे या घटकासाठी तुम्हाला काय वापरता येईल, वी लेस सहकारी क्रियापद वापरता येतं. आणि पुन्हा जाता जाता नेमकं इथे एक गोष्ट आहे, शॅल प्लस नॉट इज इक्वल टू काय होतं, शॅलंट न होता त्या ठिकाणी शॅन्ट होतं, एस एच एम टी, बरोबर आहे. विल प्लस नॉट इज इक्वल टू विलंट न होता त्या ठिकाणी काय होतं, ओंट होतं, बरोबर आहे. ह्या गोष्टी आपण सर्वांनी काय लक्षात ठेवल्या पाहिजेत, कारण ही बेसिक याचं आहे, बरोबर आहे. आणि हे आपल्याला जर समजलं असेल तरच नेमकं आपला पुढील वाटचाल करता येतो, पुढील वाक्य रचना बनवता येते, बरोबर. जर याचा आपला स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता.